फुलपाखरू या वेलींवर फुलांबरोबर गोड किती हसते फुलपाखरू, पंख चमकले निळे जांभळे हलवून झुलते फुलपाखरू, डोळे बारीक करती लुकलुको गोलमणी जणूते फुलपाखरू, मी धरू जाता येईना हाता दूरच ते उडते फुलपाखरू. ठीक आहे जागृती, रिकाम्या जागा भरा. डॅश हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. राजस्थान. डॅश हा जगातील सर्वात मोठा खंड आहे. आशिया. भारतातील डॅश ही सर्वात लांब नदी आहे. नर्मदा. नाही, ब्रह्मपुत्र. सॉरी, ब्रह्मपुत्र. डॅश ही भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग आहे. माझा अभ्यास झालाच नव्हता, मग मी काय करू? तुझा झालेला? हे उद्या होमवर्क करून या. अभ्यास करण्यापेक्षा शुद्ध तरी असते का तुला? लगोरी क्रिकेट नको रे. क्रिकेट मला नाही येत. आलोच 5 मिनिटात पोहोचतोय. धन्यवाद. आणि यानंतर आपल्या समोर येत आहेत लोकशाहीर नारायण कांबळे. चला उठवू सारे रान रे. मनाला
कठीण आला काळ मातीशी तुटे नाळ युगाचा अंधा खेळ डोळेच केले घाळ सावात दिसे चोर उबडात दिसे मोर लहानात दिसे थोर थोरात दिसे पोर अरे भले भले भुलले भलतेच गाती गाणरे दुश्मान 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 सर्वनाशी तरी गुण गान रे सैतान काळा गोरा चिमकीत जीव कोरा रंगाचा करी मारा मरणाचा चढे पारा रंगाचा खेळ खेळी गोर तो भेद भागळी मानव्य उभे जाळी जाळ्यात माय होळी हे रंग रंग रे भंग भंग रे भंग भंग रे रंगून भंगले भंगून दंगले रंगून गुंगले गुंगून दंगले निबिड जंगले जंग जंगले जंग जंगले धर्माची जंगले जातीची जंगले वंशाची जंगले देशाची जंगले या कत्तलीच्या राती हरपून गेले भान रे अरे पोळले 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 हात त्यांना विस्तवाचे दान रे जादुई महाखतरा पैक्याची भारी मात्रा माणसाचा होई कुत्रा कुत्र्याची रूपे सतरा रक्तात रंगे भूक भूकेत कैसे सुख सुखाचा शोध जारी कुंदल्या दिशाचारी चक चक चौंदळ जंगल मंगळ छोल छाल रे भव्य मॉल रे श्री फॉरो आल रे हा ग्रेट फॉल रे छोल छाल रे भव्य मॉल रे ग्रेट फॉल रे ग्रेट फॉल रे भोगवाद रे रोगवाद रे रोगवाद रे भोगवाद भोगवाद बंद करे कणा बोला मम्मी मुंबई आई करके फिर बाद में मैं जैसे आई ना मालिश थोड़ा देर मैं ब्रेक लेके आई काम पे से तो बोलने लगे कि तुम्हारा बेटे को तमीज़ नहीं है ये नहीं है वो नहीं है मैं बोली क्यों क्या हो गया तमीज़ नहीं है बोले तो ये प्रदीप शेल के किधर बैठते हैं उस रूम में आप अंदर जाइए फिर बाद में बोलने लगे कि तुम्हारा बेटे को तमीज़ नहीं है वो नहीं है मैं बोली क्यों तमीज़ नहीं है भाई क्यों तमीज़ नहीं प्रदीप शेल के उधर उधर एक मिनट है आप बाकी फॉर्म बाहर जाकर भरेंगे ओके सर लेकिन जरा देख लीजिए सर प्लीज मैं देखता हूं नमस्कार सर नमस्ते नमस्ते बसा बोला नारायण कांबले के अरेस्ट के बारे में बात करनी थी आपसे आप रिलेटिव है क्या उनके नहीं लॉयर हूं उनका नाम क्या है आपका विनय वोरा हम मिल सकते हैं उनसे नहीं उनको तो अभी जोगेश्वरी भेजा है हमारे यहाँ लॉकअप नहीं है ना इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर आप ही हैं ना जी मैं ही हूँ आप बता सकते हैं कि किन चार्जेस पे अरेस्ट किया है उन्हें तुम्हें सांगितलं ना यांना ये तभी साथी थे नहीं आपने क्या बताया आपने कुछ नहीं बताया उधर नहीं मैंने बताया था उनको वारंट साथ में लेके गए थे हम मैं देख सकता हूँ वारंट श्योर एक मिनट ये लो
अबेटमेंट ऑफ सुसाइड? किसने सुसाइड किया? ये शीतला देवी झोपड़पट्टी है ना, उधर एक आदमी ने किया। किसने? वासुदेव नाम का एक गटर साफ करने वाला लड़का था, उसने। अच्छा। अभी पिछले हफ्ते ही वो नारायण कांबळे और उनके लड़के उसी झोपड़पट्टी में गए और अपने गाने का प्रोग्राम किया, बरोबर? हो। तभी एक गाने में कांबळे बोले कि सब गटर साफ करने वालों ने आत्महत्या करनी चाहिए। नहीं, ऐसा काहीच नाही बोलले ते। नहीं नहीं, असं तुम्ही म्हणताय हो, पण आमच्याकडे कंप्लेंट आल्यात, अरेस्ट करायच्या ऑर्डर्स आल्यात। चल ठीक आहे, फिर? फिर क्या, दो दिन के बाद वही लड़का गटर में उतरा और मर गया। पण ॲक्सिडेंट पण असू शकतो ना। नाही, ही क्लिअर आत्महत्येची केस आहे बरं। हम लोग प्रूफ के बिना अरेस्ट भी नहीं कर सकते ना। मग कुठे आहे प्रूफ, दाखवा ना। इधर बोलने का फायदा नहीं है, अभी बाद में बात कर। हाँ वही, कल जज से पूछ लेना। ठीक है सर, ये लीजिए। ठीक है, चाय पियेंगे? नहीं नहीं सर। ओके ओके, थैंक यू। तुम्हाला 5 सप्टेंबरची तारीख देतो सर। सप्टेंबर महिन्यामध्ये गावी जायचं होतं। मग ऑक्टोबरची घ्या, 13 ऑक्टोबर। ठीक आहे ठीक आहे, चालेल। थँक्यू सर। केस नंबर 133, राधानगर पोलीस स्टेशन, बन किमशा। लिहा, घड्याळ चोरीची केस आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की शेजाऱ्यांनी घड्याळ चोरलेलं आहे। ओके प्रोसीड सर। ह्यांना क्रॉस करायचं होतं। ठीक आहे बोला। आपका नाम क्या है? बंकिम शाह। आपको कभी पता चला कि आपकी घड़ी चोरी हो गई है? हमारी फैमिली बाहर गाँव गई थी, हम लोग जब वापस आए तब देखा कि बेडरूम के विंडो की ग्रिल किसने काटी हुई थी। लेकिन ये बात आपने पुलिस को क्यों नहीं बताई? बताई थी, पूछो उनको। तुम्हाला सांगितलं होतं का? होय सर, सांगितलं तुम्हाला। या, बाहेर गावी गेले होते आठवड्यासाठी, आल्यानंतर पाहिलं तर ग्रिल कापलेली होती आणि घड्याळ चोरी झालेलं होतं। आणि ते इन्स्पेक्टरला सांगितलं वगैरे लिहायची काही गरज नाही, ते चालते। पुढे, आपको ऐसा क्यों लगता है कि आपकी घड़ी राकेश शुक्ला ने चुराई है? ये होने के 2 हफ्ते बाद कॉलोनी में किसी ने उनको वो सेम घड़ी के साथ देखा। मगर वो घड़ी उनकी भी तो हो सकती है। आपको कैसे मालूम कि वो घड़ी आप ही की है? ये घड़ी इधर की नहीं है, ये मुझे गिफ्ट में मिली थी मेरे रिलेटिव से, ये अमेरिका से आई थी। हाँ लिया, तेच घड्याळ कोणी तरी राकेश शुक्लाने घातलेलं बघितलेलं। ते घड्याळ अमेरिकेकडून आणलेलं होतं आणि त्यांना ते गिफ्ट मिळालेलं। पुढे, मगर ये भी तो अमेरिका से घड़ी ला सकते हैं। आप ठीक से पढ़िए तो सही, रिपोर्ट में क्या लिखा है। उन्होंने बिल दिया है, उसका सीरियल नंबर भी दिया है। हाँ, फिर भी ये घड़ी खरीद सकते हैं ना। हाँ, मगर वही सीरियल नंबर वाले कैसे खरीद सकते हैं? अरे इकडे लिहिलेलं आहे की यांच्याकडे जे घड्याळ मिळालं त्याचा सीरियल नंबर मॅच होतोय। पण त्याने काय होतंय सर, तो प्रॉडक्टचा सीरियल नंबर असू शकतो। असं कसं काय बोलता तुम्ही? हां, सिरियल नंबर कसा काय मॅच होईल?
एक सीरियल नंबर असू शकतो का? नाही, ते बघावं लागेल साहेब, म्हणजे त्या प्रॉडक्टची आणखी माहिती काढावी लागेल. तुम्ही असं करा, पुढच्या महिन्याची तारीख घ्या, 12 नोव्हेंबरला. तोपर्यंत काय इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल ते करा. मी पण तेच म्हणतो सर. थँक्यू. केस नंबर 134, शीतलादेवी पोलीस स्टेशन, नारायण कांबळे. कसं काय बिल देणार? तर सगळे नॉन बेलेबल ऑफेन्सेस आहेत. Sir, I request you to use your discretion and grant conditional bail to my client. No, no, I can't do it. Sir, if you wish, you can put restrictions on his further performances. No, no. This session court ji kaisa hai? Yana 12 divas judicial custody dya. केस नंबर 135, जयप्रकाश रोड. एक मिनिट, यांचं काय? ट्रेन मध्ये अपंगांच्या डब्यातून जात होते. आप सबको गुन्हा कबूल आहे? हा कबूल आहे. यांना प्रत्येकाला 500 रुपये दंड लावा आणि सोडून द्या. पुन्हा बसू नका रे. चलो 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 आगे. मेरे पास कुछ नहीं होने वाला ट्रीटमेंट के लिए, तो मैं मेरा समय बर्बाद. आखिर में मैं इतना ही बोलना चाहूंगा कि हमारा कॉन्स्टिट्यूशन अगर राइट टू लाइफ में बिलीव करता है, तो आज उसी राइट का सबसे बड़ा वायोलेशन यहाँ पे हो रहा है. क्योंकि ऐसे हालात पैदा किए जा रहे हैं कि जहाँ पे ह्यूमन लाइफ का सर्वाइवल पॉसिबल नहीं है. ऐसे कंडीशन पैदा करने के लिए एक शब्द है, लेकिन उसका इस्तेमाल मैं इस वक्त नहीं करना पसंद करूंगा, वरना सेडिशन के लिए मुझे अंदर कर देंगे. थैंक यू वेरी मच. Satyajit, thank you so much for sharing your experiences with us. It was very insightful and also very disturbing. Next, we have Advocate Vinay Vora. He's a practicing criminal lawyer who specializes in criminal justice and human rights. He's also one of the founding members of a legal center called Nidan. Ninad, I'm sorry. Good evening, everyone. Today, I would like to talk to you about the Mohsin Parvez case, or rather multiple cases in which I've been defending him for the last 5 years. Mohsin was first arrested in June 2007 in connection with the Kalyan bomb blast case. Now, the police doesn't have any conclusive evidence, and they have rounded up 30 odd suspects based on, well, we know what. Mohsin has 4 alibi witnesses from his workplace. So we fight the case. We managed to get a clean chit by the courts, and Mohsin is released from jail. Now, 2 weeks later, he is rearrested from his home on 3 entirely new charges. We file a habeas corpus petition. We manage to secure bail, and the cases go on for 2 years. Now it's April 2010. Mohsin is finally being released by the courts without a single conviction. On the day of his release, he's stepping out of the jail, and the moment he steps out, they arrest him again. Now, I asked the arresting officer on what charges is he being arrested, and they blurted some random charges, and before we knew it, they had just taken him away. Now at that point, we realized that there was nothing we could do to stop the arrest. Now, what is to be noted here is that this is the same modus operandi used with Vijay Ghagre in Girjagiri, Chandan Sharke in Malwapur, and countless others. Interrogation sessions lasting 12, 14 hours at a stretch.
Instagram shared journalism. Sorry, Hartosh. Because if you go... बोला द अक्यूज नारायण कांबळे एज 65 चार्ज अंडर इंडियन पिनल कोड सेक्शन 306 अबेटमेंट ऑफ सुसाइड इन द डेथ ऑफ वासुदेव पवार एज 25 वॉज अ वर्कर अंडर कॉन्ट्रॅक्ट विथ द बृहन मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन द डिसीज पर्सन कमिटेड सुसाइड ऑन द नाईट ऑफ 24th August 2012 बाय चोकिंग हिमसेल्फ टू डेथ इनसाइड अ सीवर लोकेटेड ॲट रामविलास रोड अंधेरी ईस्ट द पोलीस आफ्टर इट्स थरो इन्व्हेस्टिगेशन कन्क्लुडेड इन इट्स रिपोर्ट दॅट इट वॉज अ क्लिअर केस ऑफ सुसाइड नो मॅन्युअल वर्कर विथ अन एक्सपिरियन्स ऑफ डुईंग द जॉब फॉर 5 years लाईक द डिसीज्ड वुड गो इनसाइड द सीवर्स विदाउट एनी काइंड ऑफ प्रोटेक्शन टू आईज नोज ऑर स्किन These workers are fully aware of the various hazardous gases that breed inside the sewers and know that they can lead to instant death if proper precaution is not taken. When the dead body of the deceased was recovered from the sewer, no safety equipment was found near him even after searching for many hours. No wounds, injuries or signs of struggle were found on Vasudev Pawar's body, nor did the postmortem show any other cause for death other than the poisonous gases which were inhaled. According to Section 306, if any person commits suicide, whoever abets the commission of such suicide shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to 10 years and shall also be liable to fine. There is sufficient evidence collected through police investigation as presented to Your Honor that the suicide of Vasudev Pawar was provoked by performance of accused party Narayan Kamble and his troop that took place at Sitla Devi Nagar on 21st August is the locality in which the deceased resided and was seen in attendance of the performance in question. It should be noted that the suicide took place just 2 days after the performance. As the statement of an eyewitness who is willing to testify in this honorable court, there was one song performed by the accused which coaxed and encouraged manhole workers to commit suicide by deeply inhaling the toxic gases found inside the sewers. It is no coincidence that the song in question suggests exactly the method of suicide. That is, deliberate negligence of safety norms and regulations by which the deceased took his life. According to this song, giving up your life is the one and only rational solution for certain sections of the society to gain dignity and respect. Here, Narayan Kamble is openly endorsing and encouraging an act which is an offence under Section 309. I would also like to bring to the attention of the Honorable Court that the accused has been previously charged under Dramatic Performances Act. And has been sufficiently warned to not perform any material that is seditious in nature or harmful to the general society. In spite of these warnings, the accused performed the dramatic piece in question without the approval of concerned censor authorities and with the deliberate intent of causing harm, inciting seditious sentiments and corrupting people present at the performance. If the accused is granted bail for this non-bailable and non-compoundable offence, there is a risk that he will once again commit the same offence as his track record shows complete disregard and disrespect for the court's orders. Maza zala. According to the report filed by the investigating officer, the death of Vasudev Pawar is assumed to be an act of suicide. I would like to request the court to review this conclusion critically in the light of evidence that is highly inconclusive and subjective. As per Halsbury's Laws of England, 4th edition, 9th volume, page 686, a finding of suicide must be on evidence of intention. Every act of self-destruction is, in common language, described by the word suicide. Provided it is an intentional act of a party knowing the probable consequence of what he is about. Suicide is never to be presumed. Intention is the essential legal ingredient. To attract the ingredients of abetment, the intention of the accused to aid or instigate or abet the deceased to commit suicide is necessary. In this case, let alone intention, there is absolutely no logical reason or motivation as to why the accused would abet the alleged suicide. As for the Dramatic Performances Act,
which my colleague cited as grounds for rejecting bail. Your Honor, it's a Victorian law dating back to 1876. And it's up to our judgment about its relevance in a post-colonial country. No, but this is not a valid argument. It is the law. It is there. Secondly, whether it was a dramatic performance at all is also debatable, because it was not a fictional or a dramatized depiction of events. In which case, whether it required a censor certificate is a grey area. पण त्यांना या पूर्वी सुद्धा या ऍक्टखाली चार्ज केलंय आणि हा ड्रामॅटिक परफॉर्मन्स आहे की नाही हे ऑनरेबल कोर्टाने आधीच डिसाईड केलेलं आहे. तुमचं बरोबर आहे, त्या आधी प्रूव्ह झालेलं आहे. दॅट इज नॉट अ व्हॅलिड पॉईंट. युअर ऑनर, देर इज नॉट अ सिंगल विटनेस इन द चार्ज शीट हू क्लेम्स टू हॅव सीन सच अ सॉन्ग बिंग परफॉर्म्ड. देर इज ऑल्सो नो डॉक्युमेंटरी एव्हिडन्स वॉट सो एव्हर टू सपोर्ट द क्लेम्स ऑफ द पोलीस अँड द बर्डन इज ऑन द प्रोसिक्युशन टू प्रूव्ह इट्स केस. I will sincerely request the court to discharge my client at this stage itself and save him from further agony of undergoing the trial. In the alternative, I would request your honor to grant him bail. Your honor, there is prima facie sufficient evidence to frame the charge against the accused, and I strongly oppose the request for bail. ओके लिया, हर्ड, फिट केस टू फ्रेम चार्जेस, बेल प्ली इज टू बी रिजेक्टेड. नेक्स्ट हियरिंग ऑन 11th नोव्हेंबर. જરા પેપર ની પાછળ ની બાજુ જોઈ લેજે. તમે લોકો જમવાની જગ્યા પર શું કરી રહ્યા છો? તમને બીજી કોઈ જગ્યા ન મળી? હવે એને ક્યાં પકડું? સાઈન કરવાનું કીધું તો બધા પેપર સોફા પર નાખીને આવી ગયો. પણ આતે કોઈ જગ્યા થઈ એની પર કઈક દાગ લાગી જશે, પેપર ખરાબ થઈ જશે, કઈ સમજમાં નથી આવતું. અરે પણ તું એને કે ને, મહિનાઓથી કહું છું પણ કઈ ધ્યાન જ નથી આપતો. અરે પણ હું આટલા દિવસોમાં આવ્યો જ ક્યાં છું અહીંયા? પણ તો કેમ નથી આવ્યો? પહેલા તો સન્ડે ટુ સન્ડે આવી જતો હતો, હવે તો એ પણ તે બંધ કરી દીધું. અરે મમ્મી પકાવ નહીં યાર, પતી ગયું હવે એક મિનિટમાં. બસ તને કઈ પણ કહો એટલે પકાવ નહીં યાર. એને મજાક લાગે છે, બધું આરામથી મળી ગયું છે ને એટલે કાંઈ કિંમત નથી. તમે મને પ્રોમિસ કર્યું હતું કે આ બધો બકવાસ નહીં થાય. સુકામ ફાલતુની વાતો કરી રહ્યા છો ને વાતને ક્યાંથી ક્યાં લઈ જાઓ છો? અરે યાર ગજબ છે, હું તારા માટે બોલું છું ને તું મારી સાથે ઝઘડો કરી રહી છે. તો તમે ટોપિક સુકામ ચેન્જ કરી રહ્યા છો? શું છે ટોપિક? કઈ ટોપિક છે જ નહીં અહીંયા. મને લેટ થાય છે, મને જવાનું છે, પ્લીઝ જમવાનું આપ. હવે હવે તો જમવા પર ગુસ્સો કરશે? આપ આપ એને જમવાનું આપ, નહીં તો બીજા કઈ નખરા કરશે. હા સુ, શા માટે એને ફરીથી ઉકસાવો છો? એક મિનિટ યાર, ફોન પર વાત કરી રહ્યો છું. હા સુબોધ, હા મેં ખોલતો, અંદર યાર. હા એક મિનિટ મમ્મી, દરવાજો ખોલો ને. આવ સુબોધ, કમ. નહીં બેઠતા હોય આપણે. નો નો, કમ જોઈન અસ ફોર લંચ. નો, અરે એના માટે એક પ્લેટ લેતી આવજે. નહીં મેં અભી ખાખરી આયો. પ્લીઝ, ઇટ્સ જસ્ટ ઓકવર્ડ અધરવાઇઝ, કમ. થેન્ક યુ. વોચમેન ને તો કુછ પંગા નહીં કિયા ને? નહીં અંકલ, કુછ નહીં. ક્યા યાર, પૂરા બિલ્ડિંગ હમારા હૈ. કોઈ ખાલી નામ બોલતા હૈ ને તો વોચમેન કો મના કિયા છોડને કે લિયે. 308 બોલેગા તો બરાબર છોડતા હૈ. હા, ઇન્હોને બોલા 308 બોલના કરકે. ક્યા નામ હૈ બેટા આપકા? સુબોધ કુશ્તે. મહારાષ્ટ્ર નો? હા.
कुठला गावाचं सुतरवाडी अच्छा मुझे नहीं मालूम सॉरी अबाउट ऑल दिस 5 मिनट में निकल इट्स ओके आप उसके फ्रेंड हो या क्लाइंट फ्रेंड है मेरा क्या करते हो एमकॉम कर रहा हूं गुड वेरी गुड प्रसाद सब्जी और दो नहीं नहीं बस हो गया आंटी प्लीज ले पहली बार हमारे घर में आया बेटा ऐसे थोड़ी जाने देंगे तुझे बेटा इसकी कोई गर्लफ्रेंड है क्या घर में तो वो कुछ बात बताता नहीं है मम्मी तो पागल है शादी के बारे में पूछेंगे तो गुस्सा हो जाता है देखा तारू मगज फरी गई छे तू पागल थई गई छे હું આ માણસને ચોથી વાર મળી રહ્યો છું અને તું એને આવા ભાયસ પ્રશ્ન પૂછી રહી છે પતે હમણાં કીધું ને તારો ક્લોઝ ફ્રેન્ડ છે તમે લોકો બધા પાગલ થઈ ગયા છો અરે પણ જમવાનું તો જમીને જાય હા હા ઘરમાં બધા જ ગાંડા છે તું એક જ હોશિયાર છે જમવાનું મૂકીને ના જવાય બેટા મૂકને યાર એવો છે ખાના પૂરા કરકે જાઓ વો નહીં જાયેગા નીચે રુકેગા આપકે લિયે આપકે કા સાથી આને વાલા હે ના નહીં નહીં ઠીક હે ખાના પૂરા કરકે ફિર કભી આઓગા ઠીક અરે એસા નહીં કરતે બેટા નહીં નહીં ઓકે તમે પણ તમને કેટલી વાર કીધું છે મગજમારી કર્યા વગર રહેતા જ નથી શાંતિ રાખે એવો જ છે માં કઈ સુધારો નથી થવાનો Excuse me, ये 12 नंबर किधर है? उधर है. Thank you. चाचा ये वासुदेव का घर किधर है यहाँ चार घर छोड़ के आगे जाइए काय इथे वासुदेवचं घर कुठे काय झालं वासुदेव आहे का आहे समोरचं घर त्यांचंच आहे ना घर तर त्यांचंच आहे पण आता कोण नाही तिथे कहां गए ये लोग वासुदेव तो मर गए हां मालूम आहे बाकी के लोग कहां गए वो तो सब गाव चले गए अच्छा कौन कौन था उनके घर में उसकी बीवी दो बच्चे और एक भाई भी था भाई भी चला गया हां वो भी चला गया ऐसे तो बीमारी रहता था कुछ काम था क्या उससे हाँ मिलना था उनसे अते मिले ना मागे त्यांच्या बद्दल बोलायचं होतं हाँ इकडे पाठी मागे त्यांची बॉडी आणली होती पण एवढा वास मारत होता की कोणी हात लावायलाच तयार नव्हते काय काय झालं होतं काय कळलं नाही ते काय कोणालाच पण काही जण म्हणत होते गटरात पडून मेला असेल काही जण म्हणत होते गटरात काहीतरी चावलं असेल असं म्हणजे लोक काय बोलत त्याच्याबद्दल नाही त्यांना पण त्यातलं काय कळलं नाही तो तर मेला त्याच्यानंतर सगळेजण दोन दिवसांनी त्याच्यानंतर सगळे घरातले निघून गेले ते परत कधी येणार काय बोलले ना नाही काय नाही सांगितलं त्याने पाणी वगैरे नाही नाही बरोबर आपको पाणी नाही थँक यू चल Thank you.
Thank you. The next song is an old Portuguese song, which I picked up from a street musician in Brazil. I hope you all enjoy it. Hey, you guys were supposed to go to Brazil, no? You were supposed to take me there. Yeah, as if you have the time. Okay, you fix the day, then we'll go. I had a really good time when I was there. Meu coração. Yes, got some more hate. Now sei porquê. Bate feliz quando te vei e os meus olhos ficam sorrindo e pelas ruas vão te seguindo, mas mesmo assim foge de mim. तुम्हाला क्रॉस करायचं आहे ना? हो करायचं आहे. सुरू करा. थँक यू रोन. नाव? नारायण कांबळे. वय? 65 वर्ष. तुम्ही काय काम करता? मी लोकशाहीर आहे. मुलांसाठी ट्युशन्स घेतो आणि काही शिबिरं. कसली शिबिरं? लोकशाहीर गायकांसाठी. कुठे होता ती शिबिरं? महाराष्ट्रातच. जैतापूर, बीड, सांगली. आधीपासून हेच करायचं का दुसरं काही करायचं? मी ओरोन. सॉरी फॉर द इंटरप्शन. आय वुड लाईक टू रिक्वेस्ट माय कलीग टू कन्वर्स इधर इन हिंदी और इंग्लिश. नाही, ऍक्च्युअल मेरे को मराठी में ज्यादा बेहतर रहेगा. यू डोंट वरी, आय विल ट्रान्सलेट इट फॉर यू इफ यू डोंट अंडरस्टँड एनिथिंग. एका मिलमध्ये कामाला होतो. नोकरी सोडलीत का रिटायर झालं? मिल बंद पडली. काही पेन्शन वगैरे मिळतं का? नाही. तुम्ही टिळक नावाच्या एका पत्रिकेसाठी दर महिन्याला लेख लिहिता, बरोबर? हो. त्याचे काही पैसे मिळतात? अगदी नावापुरते. तुम्ही हे जे गाण्याचे कार्यक्रम करता त्याचे काही पैसे मिळतात? नाही. मग हे स्टेजचं माईकचं भाडं कोण देतं? आम्ही नेहमी स्टेजवर गातो असं काही नाही. मग कुठे गाता? रस्त्यावर, झोपडपट्टीत, कुठे पण. तुमचा कुठल्या राजकीय किंवा सामाजिक गटाशी संबंध आहे का? नाही, गेल्या 7-8 वर्षात तरी नाही. पूर्वी होता का? हो. कुठल्या गटाशी? आता इतक्या वर्षात बरीच झालीत. आमच्याकडे भरपूर वेळ आहे, सांगा तुम्ही. राष्ट्रीय युवा सेना, दलित नवनिर्माण, स्वराज मिल मजदूर संघटना. 1976 MFS पार्टीचे तुम्ही व्हाईस प्रेसिडेंट होता का? हो. तुमच्यावर अतिरेकी असल्याचा आरोप आहे. तुमच्या नावाचं अरेस्ट वॉरंट निघालं होतं, बरोबर? हो. 2 वर्ष त्यानंतर तुमचा आता पताच नव्हता, बरोबर? सर, आय डोंट अंडरस्टँड हाउ समथिंग दॅट हॅपन्ड 30 years अगो इज रेलेव्हंट टू द केस. इफ ही वॉज नॉट कन्व्हिक्टेड ऑन दीज चार्जेस, आय डोंट नो व्हाय वी आर टॉकिंग अबाउट इट. नो नो, आय थिंक द कोर्ट शुड नो द बॅकग्राऊंड ऑफ द अक्युज्ड. Because of him today somebody has died. We need to know why these thoughts are coming into his head. Sir, my colleague is not bothered about whether it really happened, how it happened, who saw it, where is the proof. She's going directly into the why of it. Nahi nahi, mi fakt background establish karnyacha prayatna karte. Record samshayaspad ahe, criminal history ahe, then the court should know about it na. Chala ata pudhe chala. Majhya kade ahe tyancha record, mi baghin te. तुम्ही केस बद्दल बोला. ओके विरोन. 21 ऑगस्ट 2012 सितळा देवीनगर मध्ये तुम्ही गाण्याचा कार्यक्रम केला होता का? गाण्याचा कार्यक्रम वगैरे असं काहीही नव्हतं. तुम्ही गायला ना तिकडे? हो. हा, प्रोसीड. तुम्ही तीच जागा का निवडली? असं काही कारण नव्हतं. तिकडे मोकळी जागा होती म्हणून आम्ही तिकडे गायचं ठरवलं. तुम्हाला माहीत होतं का की गाताना तुम्ही वासुदेव पवारच्या घराबाहेर उभे आहात? नाही. तुम्ही वासुदेव पवारला ओळखायचा का? नाही. एक मिनटं सुख दे, फोटो देता. तुम्ही या माणसाला ओळखता का? नाही.
तुमची सगळी गाणी तुम्हीच लिहिता का? हो. तुम्ही आत्महत्या या विषयावर कधी कुठलं गाणं लिहिलंय का? हो. 21 ऑगस्ट 2012 ला आत्महत्येवरती कुठलं गाणं तुम्ही गायलं होतं का? मला आठवत नाही. म्हणजे गाऊ शकला असाल? हो. बऱ्याचदा गाता का या विषयावर? हो. इतक्यांदा गाता की आता तुम्हाला लक्षातच नाहीये की त्या दिवशी तुम्ही गायलं होतं का नव्हतं गायलं? हो. मला सांगा, सफाई कामगारांनो आपण सगळे गटारात गुदमरून जीव देऊया या विषयावर त्या दिवशी तुम्ही कुठलं गाणं गायलं होतं का? नाही. असं कुठलं गाणं तुम्ही आधी लिहिलंय का? अजून तरी नाही. म्हणजे असं गाणं तुम्ही लिहू शकाल? तुमची हरकत नाही असं गाणं लिहायला? नाही. इकडे मस्करी नाही चालली. हा, तुम्ही कोर्टात उभे आहात, तुमच्या स्टेटमेंटमध्ये जातंय हे सगळं. डीड यू अंडरस्टँड व्हॉट यू सेड जस्ट ना? येस आय डीड युअर ऑनर. लिया, ऍक्यूजचं असं म्हणणं आहे की त्यांनी असं गाणं कधी गायलं नसलं, लिहिलं नसलं, तरी असं गाणं लिहायला त्यांची हरकतही नाही आहे. कठीण आहे. साडी खूप छान आहे गं, मस्त आहे रंग. साडी ना? कॉटन, सिम्पल एकदम. म्हणजे काय झालं अगं, दुकानात टांगलेली होती ती, बघितल्या बघितल्याच मला एवढी आवडली ना, म्हटलं घेऊन टाकू. नाहीतरी हल्ली आपण कुठे मुद्दाम खरेदीला जातोय, आहे कुठे वेळ? मार्केटमध्ये असं केवढी गर्दी असते आजकाल. हो ना, आणि गर्दीत ना सुचत नाही काय घ्यावं. आजच्या जेवणाचं काय? काय आता घरी जाऊन स्वयंपाक करायचा. आणि यांना डायबिटीज जेव्हापासून झालाय ना, तेव्हापासून घरी गोडधोड नाही, तेलकट नाही, ना कटकट करतात का आमच्यावर कशाला बंधनं वगैरे. आणि केलं ना की हे खायला लागतात असं होत. बरोबर आहे. आमच्याकडे पण ना तसा आजार वगैरे कोणालाही नाही, पण मी पण हल्ली ठरवलं की थोडं पथ्य पाळायचं आपण जेव्हा. ते चपातीसाठी आलाय बघ मल्टीग्रेन आटा, तो मी हल्ली वापरायला सुरुवात केली. बघूया म्हटलं. पण चवीला बरं काही नाही परत, आणि शरीराला चांगलं ना, म्हटलं वापरून बघूया. वैभवी मला म्हणत होती आई आपण ऑलिव्ह ऑइल वापरूया, छान असतं ते. छान असतं पण महाग किती. म्हणजे ना मी तर म्हणते रोज वापरलं तर अक्षरशः दिवाळं निघेल. टीव्हीवर जी ऍड दाखवतात त्यात रेड बरा वाटला. हो, पण टी व्हीवरच्या ॲडवर अजिबात जाऊ नको सर. म्हणजे मला अनेक जणांनी सांगितलं फसगत झाली त्याची, काही अर्थ नाही. म्हणजे हल्ली ना कोणावर विश्वास ठेवावा हेच कळत नाही. जेवला
whatever we do. Bye. 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 Oh, yeah, yeah. गुरुपाठ काय तुला आज मकर संक्रांतीची माहिती इंग्लिश मध्ये लिहायची आहे आणि गुढीपाडवाची माहिती मराठीत लिहायची आहे आणि गणिताचा गुरुपाठ गणिताचा गुरुपाठ काहीच नाहीये चल या बाजूला चल इकडे का आपल्याला स्टेशन कडे जायचं सामान आणायचं तुझी खारी बिस्कुट मी तिला आधीच म्हटलं होतं तू अजिबात कोणावर विश्वास ठेवू नको हां आता पस्तावते शेवटी परके ते परकेच गे नाही तू कशाला बोलतेस काय तू एकदम गप्प राह काही बोलू नकोस तू कशाला स्वतःचं नाव खराब करून घेतेस नाही तू त्यांना म्हणावं मला तुम्ही पेपर्स आणून द्या मी सही करते हो हो दाखव ना मला पेपर्स हो फोन कर आणि उद्या मला तू ठीक आहे ठीक बर बर अच्छा अहो झाली हा कोशिंबीर आठवते ना मला आणि तेच मी तुम्हाला सांगत होतो मी ओळखीचा आहे म्हणून ठीक आहे पण असं किती वेळ मी रस्त्यावर एकटीच वाट बघत उभी राहणार होते बस बस सिरन फोन करून कळवा अजय आणू नको बरे नाही झाले बाळा दुसरं जेवून घे ना गरम गरम चपात्यात बाबांचं उद्या मग मी जेवतो ताई तुला काय आणू मला हे जर तुम्ही ऐकलत ना तर आनंदच होईल तुम्हाला तुमच्याच कामासाठी गेलो होतो हे बघा मला कसलीच कारण नाही आहे काय सांगतोय ते ऐकून घेणार आहात का तुम्हाला जमत नसेल ना तसं आम्ही आमच्या इथे आता एक हनुमान मंदिर बांधतो त्या हनुमान जयंतीला उत्सव आहे अर्थात मी काय स्वतः त्याच्यात ॲक्टिव भाग घेत नाही आहे तरुणांना प्रोत्साहन देतो आहे त्यानिमित्ताने एकत्रीकरण होईल थँक्यू एकत्रीकरण होईल तरुणांचं बघूया कसं काय जमत आहे ते थँक्यू चला मलाही निघालं पाहिजे 5 मिनिटात आज कुठली केस नारायण कांबळेवाले जज कोण सदावरते शार्प येतो एकदम ते सगळं ठीक आहे सर पण निकाल लवकर लावला पाहिजे सदावर्तेंचं पण स्पीड एकदम फास्ट आहे आता तुम्ही गावकर घ्या सरपोद्दार घ्या यांची जेमतेम 3-3.5 केस दिवसाला होतात पण सदावर्तेंचं मी ऐकलं आहे गेल्या वर्षी 5 यावर्षी 5.5 स्पीड आहे हो पण जेवढा वेळ लागायचा ना तेवढा लागतोच अहो आता आमचेच केस घ्या ना नारायण कांबळेवाली 20 वर्ष डांबाणी संपवा मॅटर पण त्याच त्याच गोष्टी तेच तेच चेहरे कंटाळा आला मॅडम ना नवीन नवीन चेहरे पाहिजे जज बनवा त्यांना बनवा बनवा लवकर बनवा तुमच्या तोंडात गुळ साखर लवकर आहे
आज तरी आलेत का तुमचे विटनेसेस? एकच आलाय. आणि दुसरे कुठे आहेत? तो आजारी आहे. ठीक आहे, सुरू करा. नाव आणि वय सांगा. शंकर भोईर, 41 वर्ष. काय करता? मी टेलर काम करतो. तुम्ही नारायण कांबळेला रिपोर्ट मध्ये लिहिलेल्या दिवशी बघितलं होतं का? हो, बघितलं होतं. ते गाणं गात होते. कुठे? अंधेरी ईस्टला, जेबी कॉलनी जवळ. चित्रा देवी नगर का? हो. तुम्ही काय करत होता तिकडे? मी भावाला भेटायला गेलो होतो. बर, सांगा गाण्याबद्दल. सांगा काय म्हणत होते ते सांग. ते गाणं गात होते, खूप घाणेरड्या घाणेरड्या गोष्टी बोलत होते. आणि ओरडत होते, जोर जोरात बोलत होते. काय बोलत होते? ते बोलत होते की जीव द्या जीव द्या, गटरात बुडून जीव द्या, मरून जा सगळे मरून जा, असं बोलत होते. कुठल्या ठराविक लोकांबद्दल किंवा माणसांबद्दल बोलत होते का? Objection, Your Honor. She's clearly leading the witness. She's feeding him the location. She's telling him what to say. नाही, मी काही लीड वगैरे करत नाहीये. हे सगळं ऑलरेडी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये आहे. तुम्ही त्यांना फक्त प्रश्न विचारा, बाकी काही बोलू नका. आता जरा नीट सांगा हा. गाण्याबद्दल सांगा, काय म्हणत होते, कोणाबद्दल म्हणत होते ते सांगा. ते बोलत होते की ते कामगारांबद्दल बोलत होते. हे होते का तिकडे? हो. आप ठीक से देखिए एक बार फोटो. नीट बघा. हो. तुम्हाला नक्की आठवत आहे का? हो. लिहा. विटनेस शंकर भोईरनी नारायण कांबळेला कामगारांनो गटारात बुडून जीव द्या हे गाणं गाताना ऐकलं. शंकर भोईरनी वासुदेव पवारला हे गाणं ऐकताना बघितलं. कधी येणार आहे दुसरा विटनेस? मी घेऊन येतो त्याला. गेला महिनाभर आजारीच आहे तो. हो, पण पुढच्या वेळी नक्की घेऊन येतो. ठीक आहे, मग पुढची डेट देतो. 9 जानेवारी. केस नंबर 375, मर्सी फर्नांडिस. Your case will not be heard today. Why, sir? You have come wearing sleeveless top to the court hearing. This is against the code of conduct in court. Only modest dressing and sober colors are allowed. कोर्टात नाही चालत असं. सर प्लीज बघा ना सर. नाही, अगेन्स्ट द रूल जाते नाही. केस नंबर 376, संतोष वाघमारे. चांगला
बाबा मी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. याच्याशी? हो नाही, हे त्याचे वडील आहेत. प्रेम? हा मुन्नी. जरा येतोस का? ले जाएंगे ले जाएंगे यूपी वाले दुल्हनिया ले जाएंगे. ये क्या कर रहे हो? चुप रहो. हुआ? अरे मेरे पिताजी. प्रेम ये बस बस बेटा बस बस. चमेली का तेल. बेटा माझ्या मिनूला मुन्नी बनवणार आहे तू. तुझं पूर्ण नाव काय आहे? प्रेम चौबे. चौबा. राहतोस कुठे? बरेली. बोरिवली. घरी कोण कोण असत? मा, बाऊजी, भैया. भैया? अय्या. आपला आई, बाबा, भाऊ. आणि व्यवसाय काय तुझा? पाणीपुरी. केटरिंग. केटरिंग मध्ये इंजिनिअरिंग. बेटा तू एक काम कर मिनू, आतमध्ये जाऊन आपल्या सगळ्यांकरता उत्तम असा छानसा चहा बनव. चल 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 पटपट पटपट पट. तुम्ही पण चला लवकर, मस्त आलं घालून चहा होऊन द्या. लवकर लवकर या 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 या. तुम्ही परप्रांतीय लोक. तुम्ही आमच्या प्रथम नोकऱ्या घेतल्यात, त्यानंतर आमच्या जमिनी घेतल्यात, आणि आता तुम्हाला आमच्या मुली हव्या आहेत. हा चला निघा. काय करते हो? चला निघा. चला निघा. निघा. तुम्हा परप्रांतीयांना आम्ही डोक्यावर बसवून ठेवलाय, हे तुम्ही आमचे उपकार माना. मनात आणलं ना तर मराठी माणूस कोणाची आयमाय एक करू शकतो, कोणाची आयमाय काढू शकतो. आपकी इन्वेस्टिगेशन में नारायण कामले का नाम कैसे आया? तो हम लोग वासुदेव के घर गए थे पूछताछ के लिए, तभी वहां पर जो लोग थे उन्हीं में से किसी ने बताया. क्या बताया? यही कि दो दिन पहले नारायण कामले ने ऐसा गाना गाया था जिसको सुन के ही वासुदेव ने अपनी जान दी थी. किसने बोला ऐसा आपको? नीलेश तावड़े करके कोई है, वो बोला था, और फिर शंकर बोयर का विटनेस भी मिला था. नीलेश तावड़े वहीं पे रहते हैं? हाँ वहीं पे रहता है, और वो वासुदेव पवार को जानता भी है. तो फिर नीलेश तावड़े का स्टेटमेंट क्यों नहीं है रिपोर्ट में? नहीं, स्टेटमेंट लिया था हमने, पर फिर उन्होंने विड्रॉ कर दिया. हाँ विड्रॉ कर दिया ठीक है, पर स्टेटमेंट कहाँ है? वो देखना पड़ेगा अभी. असं कसं? पण तुम्ही आधीचं स्टेटमेंट सबमिट कसं नाही केलं? काय झालंय ते मी बघतो. आता तो माणूस कधी येणार आहे कोर्टात? आम्ही पुढच्या वेळी घेऊन येऊ त्याला. मग आम्ही इथं काय करायचं? जुनं स्टेटमेंट नाही, नवीन स्टेटमेंट नाही, आणि माणूसही आला नाही. वर्षानुवर्ष एकच केस घेऊन बसायचं का? नाही नाही, मी बघतो काहीतरी. कंटिन्यू. थँक्यू युअर ऑनर. तो बताइए
आपको किसी ने बोला कि नारायण का गाना सुना वासुदेव ने, फिर आपने कैसे इन्वेस्टिगेट किया? हम लोग नारायण कांबड़े के घर गए और वहां पर छानबीन की। वो तभी घर पे थे? नहीं। तो फिर आप कैसे गए घर में? उनकी पोती थी घर में तभी। आपके पास सर्च वारंट था? नहीं था। Your Honor, the search conducted at my client's house was illegal. The investigating officer did not have a search warrant and the search was conducted in the presence of a minor who was alone in the house. तुम्ही असं गृहित कसं धरू शकता की ते कोऑपरेट करणार नाहीत म्हणून? हां? प्रोसिजर मॅन्युअल दिलाय ना तुम्हाला? हो। मग त्याला काय अर्थ राहिला? बरोबर आहे। त्या अश्विन भगतच्या लेटरचं काय आहे? You want to question him about that? Yes, Your Honor. आपने वो लेटर पढ़ा है? जी हाँ। आप बता सकते हैं उस लेटर में क्या लिखा था? वो लेटर अश्विन भगत ने आर्थर रोड जेल के अंदर से लिखा है। हाँ, पर क्या लिखा है? उसमें उसने जेल सुपरिटेंडेंट और बाकी पुलिस वालों को बुरा भला बोला है। बुरा भला बोला है कि कंप्लेन की है? हाँ वही। और उनके प्लानिंग के बारे में लिखा है। वो लोग कुछ तो मिलके करने वाले थे शहर में। कौन लोग? वही अश्विन भगत, नारायण कांबड़े और उनके साथी। योर ऑनर, आई हैव अ ट्रांसलेटेड वर्जन ऑफ द लेटर हियर विद मी। इन द लेटर मिस्टर भगत इज रिक्वेस्टिंग माय क्लाइंट टू टेक केयर ऑफ हिज एलिंग मदर व्हाइल ही इज इन जेल। आई डोंट सी व्हाट इलीगल एक्टिविटी और प्लानिंग द ऑफिसर इज टॉकिंग अबाउट। नहीं नहीं, ये लोग ऐसे थोड़ी लिखते हैं। ये लोग तो कोड भाषा में लिखते हैं। ये लोग मतलब कौन? मतलब अतिवादी। आपको किसने बोला कि नारायण कांबड़े अतिवादी है? नहीं नहीं, नारायण कांबड़े नहीं, लेकिन अश्विन भगत तो है, उसका तो प्रूव हुआ है। ठीक, क्या लिखा है कोर्ट भाषा में? वो हमको अभी पता नहीं चलेगा, लेकिन अश्विन भगत का प्रूवन रिकॉर्ड है ऐसी चीजों का। हमने इंटेलिजेंस टीम के पास वो लेटर भेजा है, वो ढूंढ के निकालेंगे। आता ढूंढ के निकालेंगे म्हणजे कधी ढूंढ के निकालेंगे? एखादा महिना तरी लागेल सर। मग ते तेव्हाचं तेव्हाच बघू, असं हवेत बोलून काय फायदा आहे? यू वॉन्ट टू कंटिन्यू? नो, आय एम डन सर। ठीक आहे, येतो सर। आणि त्या पुस्तकांचं काय आहे? युअर ऑनर, 40 बुक्स वर सीज फ्रॉम नारायण कांबळेस रेसिडेन्स। Out of that, two were banned by the government and illegal to own. One is a manuscript called Goimar Manas by Sant Kashinath, written in 1899. The other is a book called The Lotus and the Robot by Arthur Koestler. Sir, I must tell you, The Lotus and the Robot is about Oriental Yoga. And Goimar Manas is about the history of the Goimari sect. Goimar Manas var bandi hai karan te Goimari samajacha bhavana dukhavta. आणि त्यांच्यासाठी ते अत्यंत आक्षेपार्ह आहे। आप क्या बोल रहे हैं? आप इंग्लिश में बोलिए ना। इट इज कंसिडर्ड टू बी वेरी ऑफेंसिव। सर, द बुक वॉज बैंड ओवर 110 ईयर्स अगो एंड इन इट्स टाइम इट वॉज कंसिडर्ड अ वेरी एक्यूरेट क्रिटिक ऑफ सम रिग्रेसिव गोइमारी प्रैक्टिसेस। इट मे बी रिग्रेसिव फॉर यू, बट फॉर देम इट इज स्टिल सेक्रेड। यस, बट इट इज स्टिल हार्मफुल एंड इरेशनल। योर ऑनर, हाउ कैन यू से दैट? दिस इज वेरी इंसल्टिंग। हाउ इज दिस इन्सल्टिंग? ही चर्चा पुरे करा आता, मी बघीन त्या पुस्तकांचं काय करायचं ते। तुम्ही पुढची डेट घ्या, 25 जानेवारी। બેટા, કઈ કસ્ટમર પ્રોબ્લેમ થયો કે કેમ? ને ના 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 ડેડી, પ્રોબ્લેમ તો થયો જ તો ને, મેં મમ્મીને કહ્યું તો હતું કે મમ્મીનો ફોન બી એમાં ગયો, મને કાંઈ જ ખબર નથી, એમને કઈ કીધું જ નથી। હમ, ડેડી એટલો બધો પ્રોબ્લેમ થયો તો આ વખતે મમ્મીનો ફોન લઈ આવી હતી ને એ પણ લઈ લીધો। અચ્છા, વેરી ગુડ, વેરી ગુડ, મમ્મીનો ફોન ગયો ને તમારે, વેરી ગુડ। મંગાવવાનું શું? પેલે કીધું નતું, તારી પાસે મંગાવ્યા પણ નતું કીધું, અને તે મને લગ્નમાં વાત કરે ને કે આવું બધું બની ગયું એ પણ નથી કીધું। સારું થયું, કહેવા જેવું જ નથી ડેડીને, તો જે કહો એ સારું થયું।
અરે ચલો મમ્મી નું ગયું, પેલા મગન કાકા ની છોકરી એ મંગાવ્યું તો એ બધું આવ્યું ને, એટલે હું મારું તો કઈ મંગાવતો જ નથી પડતી. ફોન પર ફોન, ફોન પર ફોન, હું ફોન નથી ઉપાડતી તો આન્સરિંગ મશીન માં નાખી દે છે, મારી માટે આઈપેડ લાવજો. મેડમ ખૂબ ઉશીર હોતો યાર. નહીં આલે છે, શરૂ કર્યો. બસ આ મેં આટ પર કામ કરી. બોલા. Your Honor, I would like to call Sharmila Vasudev Pawar, wife of Vasudev Jnanesh Pawar, to the stand. Permission granted. Yeah. Kuthe hota itke divas? Gavala. कुठला गाव तुमचा? शिकनापूर. तुम्ही अशा कशा निघून गेलात? तुमचा नवरा मेला, त्याची पोलीस केस झाली, ऑटोप्सी नंतर बॉडी न्यायलाही कोणी आलं नाही, गावान परत कधी आलात? गेल्या आठवड्यात. तुम्हाला कशा सापडल्या या? चाळीतल्या शेजाऱ्यांनीच त्यांना सांगितलं की तुम्हाला शोधतायत म्हणून, मग त्यांचा धीर घेऊन आला त्यांना. गावाला कशाला गेला होतात? घाबरले म्हणून. काय? कशाला म्हणून? घाबरले म्हणून. कोणाबरोबर गेला होतात? धीर आणि मुली बरोबर. आता अशा जाऊ नका न सांगता ही केस चालू असेपर्यंत. हा विचारा, तुम्हाला काय विचारायचं? थँक्यू युअर ऑनर. नाव आणि वय सांगा. शर्मिला पवार. वय माहीत नाही, तरी अंदाजे किती असेल? 30. वासुदेव आणि तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 7. तुमचं लग्न जेव्हापासून झालं तेव्हापासून वासुदेव हेच काम करतात का, गटार साफ करण्याचं? हो.
त्यांना या कामाची सवय होती ना. म्हणजे इतक्या वर्षात काम करताना कुठला अपघात किंवा काही जखमा वगैरे अशा नव्हत्या झाल्या ना. त्यांचा एक डोळा गेलेला. कशामुळे? माहीत नाही. म्हणजे काम करताना अपघात झाला की डोळ्यात काहीतरी गेलं असं काही? नाही. म्हणजे काम करताना अपघात वगैरे नाही झाला ना. म्हणजे चुकून घसरून पडले किंवा चुकीच्या पद्धतीने गटारात उतरले असं काही नव्हतं झालं ना. आता मला सांगा, तुमच्या नवऱ्याची मानसिक स्थिती कशी होती? म्हणजे? म्हणजे ते खुश असायचे किंवा दुःखी असायचे, कसे असायचे? ठीक असायचे. ठीक असायचे. भांडण वगैरे नाही करायचं ना? हां, करायचे. तुम्हाला मारायचे का कधी? कधी कधी मारायचे. मुलांना मारायचे का? हां. आता मला सांगा, तुमच्याशी ते आत्महत्येबद्दल कधी काही बोलले होते? नाही. नाही. मग कुठल्या गाण्याबद्दल काही बोलले होते? नाही. बर. मग कुठल्या माणसाबद्दल, नारायण कांबळे नावाच्या, त्याच्याबद्दल काही बोलले होते? नाही. सर, ये क्या हो रहा है? शी इज लीडिंग द विटनेस. मी काही लीड वगैरे करत नाही. ठीक आहे, ठीक आहे, पुढे चला. बर. मला आता सांगा की तुमच्या घराबाहेर कुठल्या व्यक्तीने किंवा माणसाने काही प्रोग्राम वगैरे केला होता का? नाही माहीत. आठवत नाही आहे का तुम्ही सगळ्याला नाही नाही म्हणताय? नाही आठवत आहे. युअर ऑनर, आय थिंक शी इज नर्वस आणि त्यांना काहीच आठवत नाही आहे. I request for another date for questioning. ठीक आहे. You want to ask her anything right now or next time only? Your Honor, I have a few questions I want to ask her, but only if she's okay with it. हे तुम्हाला अजून काही प्रश्न विचारणार आहेत, चालेल ना? Proceed. आपके पति जब काम पे जाते थे तो कुछ पहनते थे मुंह ढकने के लिए, आंख ढकने के लिए? नहीं. गम बूट्स, मास्क, ऐसा कुछ? नहीं. फिर कैसे अंदर जाते थे, कुछ मालूम है आपको? जाते थे. अच्छा. मगर अंदर तो बहुत बास आता है, कचरा होता है, फिर? वो कॉकरोच देखते थे. मतलब? मतलब वो गटर में पत्थर डालते थे, अगर कोई कॉकरोच या कीड़ा बाहर आता था मतलब जाने के लिए ठीक होता था. आपको कैसे मालूम ये? वो कभी कभी घर वापस आकर बोलते थे कि आज कॉकरोच नहीं आया तो छुट्टी मिल गई. गटर साफ करने के लिए वो क्या इस्तेमाल करते थे? ऐसे फावड़ा या पंजा. और कुछ नहीं देते थे? नहीं. आपने अभी बोला कि उनकी एक आंख चली गई थी, वो कैसे हुआ? मालूम नहीं पड़ा ठीक से, डॉक्टर ने बोला कचरा जा जा के हुआ. गटर में जा जा के? आता है नहीं का लीड करते. प्लीज प्लीज डोंट डू दिस. अच्छा, वो शराब पीते थे? हाँ. हफ्ते में कितनी बारी? रोज. काम के पहले पीते थे या बाद में? पहले ही पीते थे. क्यों? गटर का बास सहने के लिए. थैंक यू. योर ऑनर, नो सेफ्टी इक्विपमेंट वॉज एवर प्रोवाइडेड टू वासुदेव पवार. ही हैड टू रिलाई ऑन एल्कोहॉल टू स्टैंड द स्टेंच इन द गटर्स एंड He had no reliable way of knowing if there was enough oxygen inside for him to go in. Also, he had already lost an eye due to an infection caused by the poisonous gases. Yeah. Disease la safety equipment dilanavta. Asa
त्याच्या बायकोचं म्हणणं आहे. त्याच्या कामामध्ये त्याचा एक डोळा अधू झाला असण्याची शक्यता आहे. आप सीट बेल्ट पहन लीजिए. लेफ्ट में ये. आपको शीतला देवी नगर ही छोड़ो ना. हाँ वही पे छोड़ दो. ऐसे कितनी बार आना पड़ेगा? शायद एक दो बार ही और. वैसे भी हाथ में मेरे कुछ काम नहीं है और ये सब करेंगे तो जो है वो भी चला जाएगा. एक तो मैं गांव चले गई तो मेरा सब काम छूट गया. मेरे लिए काम होगा तो बताओ. हाँ मैं बताऊंगा. मैं किधर भी काम करने के लिए तैयार हूँ. अगर पैसे की बात है तो मैं मेरी तरफ से इंतजाम कर सकता हूँ आपके लिए. नहीं नहीं पैसे की बात नहीं, काम होगा तो बताओ. Your Honor, according to the autopsy report submitted by the hospital, the cause of death in the case of Vasudev Pawar was respiratory failure due to inhalation of the poisonous gas hydrogen sulfide that was found inside his lungs in an excessive amount. There is a possibility that the oxygen levels in his body had dropped below 6%, resulting in unconsciousness or a state of coma before dying. No injury marks or physical wounds were found on his body, and there were no signs of internal bleeding. The report suggests that the victim was in a heavily inebriated state at the time of death, and significant amount of alcohol was found in the victim's bloodstream.
This negates the possibility of a premeditated suicide and indicates an accidental death. No suicide letter has been found or any witness in whom the victim had confided about giving up his life. Madam, तुमची केस फारच वीक झालेली आहे. एकट्या शंकर भोईरचाच विटनेस आहे. Sir, I have a point to make about that also. Your Honor, Shankar Bhoir is a stock witness. He has served as an eyewitness in 4 other cases in the last 2 years. They are State versus Mohammed Aslam, State versus Gajendra Kamat, State versus Kritika Modi. And in all 4 cases, including this one, the investigating officer happens to be the same, Pradeep Shelke. मला इतलं काहीच माहिती नाही Your Honor. मला बघावं लागेल मॅटर. ते बघा जरा. प्रोसीड. Apart from that single witness, Your Honor, there is no conclusive evidence linking my client's performance to the death of Vasudev Pawar. In strong defense of my client are the statements given by his troop members, Subodh Kushte, Sachin Jadhav, Pallavi Sonar and Vidya Sawant, who claim that they had no knowledge of the song in question ever being written or performed by the accused. Most importantly, Sharmila Pawar, wife of Vasudev Pawar, had testified in court that her husband had not expressed any intention of committing suicide, nor did she know of any circumstances that would lead him to such an act. If anything, her statement only strengthened the possibility of the death being an accident caused under the influence of alcohol and negligence of safety norms. Your Honor, I would sincerely request you to grant my client bail and also take into consideration his age. As medical reports show, his health has been deteriorating severely. Bail granted. Thank you, Your Honor. Set at ₹1 lakh, cash only, without sureties. Your Honor, I am not sure if my client can arrange for such a high amount. He had jumped bail in previous cases. Amount cannot be lowered. Case number 187, Abbas Ali Ansari. क्या लिखा है इसमें इसमें लिखा है कि आपको हर हफ्ते शीतला देवी नगर पुलिस स्टेशन में रिपोर्ट करना होगा आप शहर छोड़ के नहीं जा सकते और घर नहीं बदल सकते बेल चे पैसे कोणी दिले यांनीच दिले मग परत करायचं बघा काहीतरी हो मी बघतो तूने क्यों दिए इतने पैसे हम लोग कर लेते थे कुछ अभी ये केस सालों साल चलने वाला है जब पैसे होंगे दे देना वापस अरे ऐसा कैसा है अरे किती गोळ्या आत्ताच तसा भरवा पूर्वी घेतलेत पुन्हा सांगितलं घ्यायला क्या दवाई क्या गोली दे रहे कुछ मालूम नहीं क्यों डॉक्टर ने बोला इंजेक्शन लेने को ले नहीं रहे इसलिए इतनी गोलियां देनी पड़ रही है क्यों नहीं ले रहे डरते हैं डरने का सवाल नहीं है मुझे पसंद ही नहीं होना ना इंजेक्शन का आवड़ाईची गोष्ट है का रिपोर्ट्स आ गई हाँ आ गई बीपी हाई हो गया है बुखार भी है डॉक्टर बोले जॉइंटिस भी हो सकता है नाना अभी थोड़े दिन आप प्लीज आराम कीजिए फिर कुछ हो गया तो ये लोग बेल कैंसिल कर देंगे हाँ नुसत हूँ करू ना थोड़े दिवस तरी ऐका त्यांचं पुन्हा लॉकअप मध्ये काय झालं तर कोण बघणार आहे एवढं त्याच्यात काय घाबरायचं आहे जेवायचं ते होऊ दे अहो पण नाना त्रास होतो सगळ्यांना नाना मैं निकलता हूं
आप आराम करना प्लीज. सुबोध आना. हाँ आ रहा हूँ. मैं आना चाहूँ. धन्य धन्य तुम्ही सरकार. धन्य धन्य तुम्ही सरकार. प्रेम अपार दया घनदार करुणा सार. पवाडा गटात मर्दाचा ऐका कधी उपकाराचा. पवाडा ऐका भाराचा. जणू तलवार जिवारी वार हे देर पार. बाप सरकार सरकार बंदुकीचा बार भले भले छोर गाती तमार. बाप सरकार तरी मला केले नाही गपकार. कानूनी दावले कोर्टाचे दार झाले उपकार माझ्यावर पार. अरे कला कला का केला कल्ला सत्य दिसे नेक. कला नावाने भूल प्रसवली शुद्ध धूळ फेक. हाय जीर 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 जी जीर 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 जी. भर अग्नितले चित्कार असतो का कला विष्कार. असतो का कला विष्कार. उपकार होतील फार म्हणू नका आम्हा कलाकार. आणि आजच्या रात्रीचा हा शेवटचा आयटम अंडर 15 असलेल्या मुलींचा डान्स. जोरदार टाळ्या.
कदम ये पेपर्स द्या त्यांना. तुम्हाला आता यायची गरज नाही, जेव्हा बोलवलं जाईल तेव्हाच या. केस नंबर 535 पाचपाडा पोलीस स्टेशन नारायण कांबळे. तीन दिवस पोलीस कस्टडी. केस नंबर 536 पाचपाडा पोलीस स्टेशन अमित सावंत. The accused Narayan Kambale is charged under section 124A of the Indian Penal Code, that is the Unlawful Activities Prevention Act 1967, the Unlawful Activities Prevention Amendment Act 2008 and section 151 Indian Penal Code 1860. He has been found to conduct seditious camps indoctrinating state youth members in various areas such as Bid, Sangli, Mumbai and Jaitapur. These camps have been operating under the cover of workshops for folk artists and poets. Evidence has been found in the form of exchange correspondence, poems, songs and manuscripts that these camps have very little to do with the folk culture of the state and are instead vehicles of organizing meetings for potentially dangerous individuals. According to the police investigations, the key members involved in helping Narayan Kambale conducting these workshops are Subodh Kushte, Swati Shirke, Vikas Saraf and Anand Jadhav. All the above mentioned people have several cases filed against them in various parts of the state and are known to be associated with outfits that have been termed as terrorist organizations by the government of India. The police investigation further states that many of the so-called artists who have been trained under the accused have been responsible for violent protests, property damage and even attacking police officials in the above mentioned areas. Narayan Kambale has been previously booked under Dramatic Performances Act 1857 and has been warned to not perform, write, teach or publish any material that is seditious in nature. According to UAPA Amendment Act 2008, a person can be charged if he does any act with the intent to threaten or likely to threaten the unity, integrity, security or sovereignty of India or with the intent to strike terror or likely to strike terror in the people or any section of the people in India or in any foreign country by using bombs, dynamite or other explosive substances or inflammable substances or firearms or other lethal weapons or poisons or noxious gases or other chemicals or by any other substances, whether biological, radioactive, nuclear or otherwise of a hazardous nature or by any other means of whatever nature or likely to cause A. death of or injuries to any person or persons or B. loss of or damage to or destruction of property or C. disruption of supplies or services essential to the life of the community in India or in any foreign country. Sir, where is the bomb? Where are the lethal weapons? No. Bomb or chemical or by any other means of whatever nature includes anything. That is not the point. What is the intent? The intent is to threaten or likely to threaten the unity, integrity, security or sovereignty of India. Your Honor, my client claims that the charges against him are completely fabricated, including the evidence submitted by the police. Now, it is a very serious and convenient accusation. The inspector has authorized permission for arrest from his department chief. Sir, but there is not enough evidence. I have already submitted my client's medical reports.
There is a severe risk to his health if he is imprisoned for such a long duration. I request you to grant him bail. The police are charged UAPA. How can I grant him bail when there is no bail provision only? Sir, today is the last working day in court. It will be a violation of my client's fundamental rights if he will be placed in judicial custody for an entire month without being proven guilty. No. The summer vacation from tomorrow is for sessions court only. You can still go to the High Court. Accused to be remanded in judicial custody and to be produced in court on 7 July. Jala Sagar? Yes. Court is adjourned for the day. Bye.
मध्ये आपला अभिजीत आला होता, तो सांगत होता की तू स्वतःची कन्सल्टन्सी सुरू केलेली आहेस. हो, कार्ड्स वगैरे प्रिंट केले आहेत, आताच सुरुवात केलेली आहे. आता कन्सल्टन्सी आणि जॉब असं एकत्र सुरू केलं, दोघांमध्ये पायरो व्हायचा, मग बघू कसं होतं ते. म्हणजे एकीकडे जॉब चालू आहे. हो चालू. व्हेरी गुड, बरोबर. डॉक्टर याच्याबद्दल काय म्हणतात सध्या? काही कळत नाही अजून तरी. नवीन एक थेरपिस्ट शोधलाय आता, बघू काय तो म्हणतो ते. पण म्हणजे अजून बोलत बिलत नाही काही? नाही, तो बोलतो कधी कधी शब्द आई बाबा वगैरे असे बोलतो, पण पूर्ण वाक्य नाही अजून. आता हा थेरपिस्ट काय म्हणतो ते बघू. मग शाळेबिळेचं काय? शाळेचं काय, तो आत्ता सध्या रखडलेलाच आहे, कारण तो एक तर एका ठिकाणी बसत नाही, अस्वस्थ खूप असतो. शाळा जरा रखडलीच आहे. तुला सांगू का, हे थेरपिस्ट ट्रीटमेंट वगैरे सगळं ठीक आहे, बरोबर आहे, कळत नाही. परंतु मी तुला यापूर्वी सांगितलेलं आहे, पण परत एकदा सांगतो, तू याच्या नावामध्ये बदल करून बघ. याच्या नावात काहीतरी गडबड आहे. तू एखाद्या चांगल्या न्युमरोलॉजिस्टला गाठ, त्याला दाखव आणि त्याप्रमाणे बदल करून घे, कळ का? आणि दुसरी एक गोष्ट, एक गोमेद नावाचा खडा येतो, गोमेद, त्याची अंगठी त्याच्या मधल्या बोटामध्ये घाल. बघ बोलायला लागतो तू. ठीक आहे, हे करून बघ. करू ना, करून बघूया, ते पण करू. बरोबर, कारण कुठेतरी त्याचा फायदा होण्याला आपल्याला महत्व. 42 एनीबॉडी 42 42 चा लढा. अगदी फ्रेश होत ना ते, एकदम ओरिजिनॅलिटी होती. कायम त्याने सगळीच फरक पडतो, ताजा वासा असला फरक असतो, टेस्टमध्ये फरक येतो, पाण्याचाही फरक असतो. हो, पाण्याने फरक पडतो. ते सुद्धा काय झालेलं आहे की तुमच्या ठराविक क्षेत्रामध्ये त्या जास्त आलेल्या आहेत. आता ज्या सॅलरीज ज्या जास्त दिसत आहेत, त्या ठराविक क्षेत्रामध्ये जास्त दिसत आहेत. उदाहरणार्थ आय टी क्षेत्र, बरोबर आहे. आता तुम्ही MBA आय टी म्हणजे तेच. म्हणजे तुम्ही जर का IIM अहमदाबाद किंवा IIM बँगलोर अशा ठिकाणून तुम्ही डिग्री घेतलेली असेल, तर बाहेर पडल्या पडल्या तुम्हाला 4 लाख रुपयाची नोकरी हजर आहे. वर्षाला? महिन्याला. विदाउट महिन्याला? हो, महिन्याला 4 लाख इन हँड. हो, 1 कोटी झाले वर्षाला सर. परवाचा टाइम्स ऑफ इंडिया बघा, मी स्वतः वाचलंय, ज्या स्टुडंट्सनी टॉप केलं त्यांना 8 लाखाचा पॅकेज मिळाला. 8 लाख.
काय चाललंय? चल चल काहीतरी ओरडता तुझीच्या उगीच.